और इसलिए इस विजय के सबसे पहले हकदार हैं 125 करोड़ देशवासी। दूसरे हकदार हैं सन 52 से एक विचार के लिए, देश के लिए जीने के शपथ लेकर के अपने आप को खपाने वाले उन लक्षावधि परिवार हैं जिनकी तपस्या के परिणाम यह संभव हुआ है। और भाई बहनों, आप सब कार्यकर्ताओं को मेरी तरफ से बहुत बहुत बधाई, बहुत शुभकामनाएं, धन्यवाद। जेव्हा मोदी भाजपा कार्यालयासमोर आले आणि त्यावेळेस त्यांनी 1-2-3 मिनिटांसाठी लोकांना संबोधित केलं, तेव्हा हजारो कार्यकर्ते नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते आणि अर्थातच त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा केवळ आणि केवळ 125 कोटी देशवासियांचा विजय आहे, त्यांनी मला दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे, त्यांनी केलेल्या मेहनतीचा विजय आहे, अशा प्रकारे एक प्रकारचे आपले भाव त्यांच्या या काही शब्दातून व्यक्त केले। सर्व जागा जिंकून दिल्याबद्दल त्यांनी दिल्लीकरांचे आभार देखील मानले आहेत। दृश्य बघू शकतो, हाय व्होल्टेज असा रोड शो आपण म्हणू शकतो। आजपर्यंतच्या अनेक रोड शो आणि अनेक प्रकारचे ज्या सभा आहेत त्या हाय व्होल्टेजच झाल्या आणि त्याचप्रकारे ही विजय यात्रा देखील हाय व्होल्टेज होईल यात कुठलंही दुमत नव्हतं आणि त्याचप्रकारे ही विजय यात्रा झाली। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत। नवी दिल्ली ते भाजप कार्यालयात जाणार आहेत। विमानतळावर आगमन होताच मोदींची विजय यात्रा काढण्यात येते। विमानतळ ते भाजप ऑफिसपर्यंत रोड शो सुरू झालेला आहे। आपण बघू शकतो दृश्यात, अर्थातच त्यांच्या स्वागतासाठी म्हणून शंखनाद देखील मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे। मोदींच्या स्वागतासाठी शंखनाद आणि ढोल ताशे वाजवत भाजप कार्यकर्ते सज्ज झाले आहेत। आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता की एवढा उत्साह दिल्लीमध्ये वाहताना दिसतोय। भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह आता द्विगुणित झालेला बघायला मिळतोय। नवी दिल्लीनंतर मोदी वाराणसीत जाणार आहेत। आपण बघू शकतो दृश्य रोड शोची। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत। हे दृश्य आपण बघू शकतो। मोदी जेव्हा एअरपोर्टवरून दिल्लीत बाहेर आले, विमानतळापासून त्यांच्या विजय यात्रेस एक प्रकारे सुरुवात झाली। या विजय यात्रेदरम्यान मोदींची झलक मिळवण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा एक प्रकारे गर्दी केली होती। मोदींची एकतरी झलक आपल्याला बघायला मिळावी अशी सगळ्यांना उत्कंठा होती, कारण आपल्याला माहिती आहे की ही निवडणूक म्हणजे एक ऐतिहासिक अशी निवडणूक आहे। 272 मताधिक्य आपण बघतोय की अभूतपूर्व यश हे भाजपला स्वबळावर पहिल्यांदाच गाठता आलेलं आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की नरेंद्र मोदींची एक झलक बघावी, कारण की एक खाती असा अतिशय उत्कृष्ट असा प्रचार त्यांनी केला होता आणि म्हणूनच आज असं म्हटलं जातं की या मोदी लाटेमध्ये अनेक जण तारले गेले आणि या मोदी लाटेमुळे आज हा विजय संपादित करण्यात आला। नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली आहे, आपण दृश्यामध्ये बघू शकतो। अहमदाबादहून दिल्लीत दाखल झालेल्या मोदींचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग तसंच अनंत कुमार आणि नितीन गडकरी आदी नेत्यांनी स्वागत देखील केलं। मोदींची ही यात्रा भाजपच्या मुख्य कार्यालयापर्यंत जाते आहे। मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दृश्य आपण बघू शकतो नवी दिल्लीतले। मोदी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। तसंच भाजप कार्यालयात येणार असल्यानं आज सकाळी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील कार्यालयाची तपासणी केली। हा सगळा दिल्लीतला कार्यक्रम संपल्यानंतर मोदी सायंकाळी वाराणसीत जाणार आहेत। या ठिकाणी ते गंगा आरती करणार आहेत। या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 272 पेक्षा 10 जागा ज्या बहुमताला आवश्यक असणाऱ्या जागा आहेत त्या मिळवल्या आहेत। ते NDAला 334 जागा मिळाल्या, त्यामुळे केंद्रात NDAचंच सरकार येणार असल्याचं आता निश्चित झालं आहे। मोदी सरकारचा 21 मे रोजी देखील शपथविधी होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक चर्चा करायला थेट जाऊया दिल्लीला। आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्याबरोबर आहे। रश्मी, विजय यात्रेला प्रारंभ झाला आणि एक प्रकारचा विजयोत्सव दिल्लीत बघायला मिळतोय, स्वतः तुम्ही दिल्लीत आहे, कसा अनुभव येतोय? मृदुला खरं तर इतका उत्साह कधीच बघितला नव्हता। अक्षरशः दिल्ली भगवी झाली असं म्हणावं लागेल। जिथे तिथे भाजपचे सपोर्टर्स काम करतात
नव्हतेच, पण दिल्लीतील काही उत्साहाने नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उतरले. ज्या ज्या रस्त्यावर नरेंद्र मोदींचा ताफा जाणार होता तो अगदी एअरपोर्ट वरनं, धौलाकुआ फ्लायओव्हर वरनं, एरोसिटी वरनं, तो तीन मूर्ती मार्ग वरनं जो गेलेला आहे, तिथे सगळीकडे रस्त्यावर लोक उतरले होते. कोणाला मोदींचे फोटो काढायचे होते, कोणाला मोदींची एक झलक जरी पाहायची होती. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी कुठे गुलाबाच्या पाकळ्या उधळण्यात येत होत्या, कुठे ढोल ताशे घेऊन लोक नाचत होते, इतका उत्साह होता. दिल्लीच्या ह्या रणरणत्या उन्हात पण आज रस्त्यावर लोक उतरले होते. अगदी छोटी छोटी मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळ्यांमध्ये हा उत्साह होता. तरुणांमध्ये हा उत्साह जास्त, आपल्या बाईकवर असतील किंवा गाड्यांमध्ये बसून भाजपचा झेंडा लहरत फडकत सगळीकडनं हे तरुण फिरत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदी मोदीचा जप हा सतत सुरू होता. अगदी लोकांना विचारलं की तुमचं मत काय, तर फक्त मोदी मोदी बोलत होते. लोकांकडनं, लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. नरेंद्र मोदींनी जे एक विकासाचं स्वप्न दाखवलंय, त्यामुळे सगळ्या दिल्लीकरांचं इतकंच म्हणणं आहे की आता मोदी आले तर विकास होतील, अच्छे दिन आने वाले. त्यामुळे दिल्लीकरांच्या भावना देखील अशाच आहेत. एवढ्या गर्मीत का होईना ते रस्त्यावर उतरून त्यांनी मोदींचा स्वागत केलेलं आहे. अगदी खरं आहे, रस्त्यावर उतरून मोदींचं स्वागत केलेलं आहे. याचबरोबर रश्मी एक विचारावंच वाटतं की अर्थातच मोदी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आणि त्यानंतर भाजप कार्यालयात येणार आहेत, असा एकूणच आत्ताचा कार्यक्रम आणि त्यानंतर महत्वाच्या बैठकी देखील होणार आहेत, एकूणच प्रोग्रामचं स्वरूप कसं आहे? मृदुला, आपण बघतोय की खरं तर आरएसएसने, राष्ट्रीय स्वयंसंघाने ज्या पद्धतीने ज्या कार्यकर्ते होते ज्यांची कोणाचीच ओळख नव्हती, तरी त्यांनी खूप मेहनत करून नरेंद्र मोदींच्या पाठी जी ताकद उतरवली होती आणि त्याचंच फळ मिळालेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आता विजयानंतर त्यांना भेटून त्यांच्या शुभेच्छा घेणं, आशीर्वाद घेणं हे नरेंद्र मोदी करतीलच, ही देखील शक्यता वाटतात की नरेंद्र मोदी दिल्लीत आल्यावर कधीही अटल बिहारी वाजपेयींना भेटणं टाळत नाहीत. ते नेहमी हा त्यांनी नियम बनवलेला आहे की अटल बिहारी वाजपेयींचा आशीर्वाद घेणं. त्यामुळे आज हे देखील अपेक्षित आहे की नरेंद्र मोदी अडवाणींची भेट घेतील. ते अर्थात मीटिंग मध्ये भेटणारच आहेत, पण वाजपेयींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याची शक्यता आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की भाजपाची बैठक होणार आहे पार्लमेंटची बोर्डची, त्यामध्ये निर्णय होतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पण जे नेते आहेत त्यांना एक भेट दिली, त्यांना सर्व माहिती दिली जाईल या बैठकीमध्ये काय झालंय. आणि अर्थात कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो तर आहेच, मोदींच्या सगळे स्वागतासाठी मोदींचीच वाट बघत होते कालपासून सगळे भाजपचे समर्थक. अगदी खरं आहे रश्मी, आपण बघतोय की दिल्लीकरांमध्ये एक प्रचंड स्पिरिट जाणवतो, एक प्रचंड ऊर्जा जाणवते. एखादा मुद्दा लावून धरायचा असेल तर एक दिलानं, एक निष्ठेनं ते त्यामागे लागतात. आणि आज आपण बघतोय की पैकीच्या पैकी गुण मोदींना एक प्रकारे दिलेले आहेत दिल्लीकरांनी. काय एकूणच काय प्रतिक्रिया येतात या संदर्भात मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. आपण बघू शकतो जबरदस्त पुष्पवृष्टी आपण बघतोय, त्याबरोबर गुलाल उधळणं सुरू आहे, चहूबाजूनी शंखनाद आणि विजयाचा एक प्रकारे जल्लोष. आपण स्वतः देखील समजू शकतो की कशा प्रकारचं भावविभोर विजयश्री खेचून आणल्यानंतर स्वागत होत असेल. नितीन गडकरी देखील आपल्याला बघू शकतो. ज्यावेळेस नरेंद्र मोदी दिल्लीत आले त्यावेळेस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, अनंत कुमार आणि नितीन गडकरी आदी नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं, जंगी स्वागत केलं. मोठ्या संख्येनं दिल्लीकर पुन्हा एकदा एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची एक तरी झलक आपल्याला बघायला मिळावी अशी प्रत्येक दिल्लीकरांची इच्छा असेल. कारण दिल्लीकरांचं वेगवेगळ्या मुद्द्यांवरचं आजवरचं स्पिरिट आपण बघितलं आहे. एखादा मुद्दा उचलला आणि तो तडीस लागायचा असेल तर अगदी एक दिलानं, एक जान होऊन त्या मागे लागतात. आणि अर्थातच ज्या तऱ्हेनं पैकीचे पैकी गुण यावेळेस नरेंद्र मोदींना भाजपला दिल्लीत मिळाले आहेत त्यानुसार आपण बघू शकतो की दिल्लीकर पुन्हा किती उत्साही असेल. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी दिल्लीत येणार आता बडोद्याहून आणि त्यांची एक झलक बघायला मिळावी म्हणून मोठ्या संख्येनं रस्त्याच्या दुतर्फा लोक जमलेले आहेत. आणि आपण बघतोय की सर्व जागा जिंकून दिल्याबद्दल काल त्यांनी दिल्लीकरांचे प्रचंड आभार मानलेले आहेत. इतकी पुष्पवृष्टी झाली आहे की आपण बघू शकतो की फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांचा अक्षरशः गालिचा तयार झाला आहे. आणि प्रत्येक पाऊल त्या विजयश्रीवरती, त्या गालिच्यावरती पडावं अशी दिल्लीकरांची इच्छा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की एक प्रकारचा आनंद त्यांच्या कृतीतून आपण पाहायला मिळतोय. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. रश्मी, आपण बघतोय की कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळतोय, जबरदस्त पुष्पवृष्टी, गुलाल, शंखनाद, अर्थातच या सगळ्या वातावरणाचा आनंद तू स्वतः याची देही याची डोळा घेते.
भाजपच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत मोदी अशी बातमी आहे. काय आताची परिस्थिती आहे जरा सविस्तर माहिती द्या तिथला इतिवृत्तांत. मृदुला, जसं आपण बघतो की नरेंद्र मोदी इथे आले आहेत, एवढं मोठं स्वागत होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की भाजपा ह्या पक्षाची जेव्हापासून स्थापना झाली आहे तेव्हापासून इतकं मोठं निवडणुकांमध्ये यश त्यांना कधीच मिळालेलं नाहीये. याहून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाजपाला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचं दुःख झालं असेल तर वाजपेयींच्या एवढ्या एका यशस्वी कार्यकर्तीनंतर देखील त्यांना निवडणूक करावी लागली हे कुठेतरी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना दुखावलेली होतं, त्यांचं मन कुठेतरी दुखावलं होतं. परंतु आज 10 वर्षांनी का होईना त्यांना अपेक्षित असा निर्णय आलेला आहे. सगळेजण खूप अतिशय आनंदात आहेत. आपण जसं म्हणतो की एखाद्या घरात खूप दिवसांनी एखादी गोड बातमी आली आनंद साजरा करायचा तोच उत्साह आज भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये देखील दिसून येत आहे. म्हणूनच आपण बघतो की अशोका रोडवर आज जो काही उत्साह आहे ज्या पद्धतीने कार्यकर्ते आलेत आपण बघतो की गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून ज्या पद्धतीने हे सर्व कार्यकर्ते होते कुठली अपेक्षा न करता त्यांनी काम केलंय आणि आज हा साजरा करायचा उत्सव आणि ज्या नेत्याने त्यांना हे सोनियाचे दिवस दाखवले आहेत त्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी म्हणूनच उत्साहाने आज सर्व लोक आलेले आहेत. आणि आज आपण जे सर्व बघतोय दृश्य ही ह्याचीच परिणिती आहे की सर्वजण अगदी प्रेमाने आपल्या नेत्याचं स्वागत करायला आलेले आहेत. अगदी खरं आहे, आपल्या लाडक्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिल्लीकरांनी दुतर्फा गर्दी केलेली आहे. पुष्पवृष्टी असेल, गुलाटी सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला असं दिल्लीकरांना झालं. आणि या आनंदामध्ये स्वागत तरी कसावं, कसं करावं नरेंद्र मोदींचं असं सगळ्यांना झालंय. कारण आपल्याला माहिती आहे की एक सर्वसामान्य चायवाला आणि त्यानंतर आज ज्या तऱ्हेनं त्यांनी संपूर्ण देशासाठी स्वतःला झोकून दिलं आणि आज त्यांची आजपर्यंतची जी परिश्रम होती, आजपर्यंत त्यांचा जो सेवाभाव होता त्याची परिणती म्हणजे आज आपल्याला भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी या देशाचे बघायला मिळणार आहे. आणि अर्थातच त्यांच्या एकूणच मार्गदर्शनाखाली देशाची वाटचाल जी आहे ती अधिक विकसनशील होईल अशीच आपण अपेक्षा करूया. आणि म्हणूनच प्रत्येक जण त्यांना एक प्रकारे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. त्या एक प्रकारच्या नरेंद्र मोदींच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. अर्थातच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा आणि आमचं यश चिंता अशा तऱ्हेचा एक प्रकारचा भाव आज आपण दिल्लीकरांमध्ये बघतोय. विजय यात्रेच्या दरम्यान अनेक जण आपण बघतोय की मोदींची एक झलक पाहण्यासाठी तिथे जमले होते. आता भाजपच्या मुख्यालयात कार्यालयात मोदी पोहोचलेले आहेत, मात्र तिथे देखील कार्यकर्त्यांची संख्या इतकी प्रचंड आहे. अर्थातच आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्याला माहिती देतातच आहेत. रश्मी, आता ज्या तऱ्हेनं आपण बघतोय दृश्यांमध्ये, ही लाईव्ह दृश्य आहेत कदाचित, कार्यालयात पोहोचले आहे, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले आहेत, काय आताची परिस्थिती आहे, कशा आता कार्यालयात जाऊन मग बैठकीसाठी आणि पुढचा एकूणच काय प्लॅन असणार आहे? आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक, अर्थातच स्वतः आपण बघू शकतो की तिथे आवाज देखील असणारा, आवाज पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे दिल्लीपर्यंत, रश्मीपर्यंत. मात्र तुर्तास आपण दृश्य आपल्या स्क्रीनवरती बघू शकतो. मोदी आज दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि दिल्लीत दाखल झाल्यावर राजधानी दिल्लीनं एक आपल्या राजधानीचा एक राजसपणा दाखवून दिलेला आहे. त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहात मोदींचं स्वागत केलेलं आहे. आपण बघू शकतो राजनाथ सिंग, भाजपचे अनेक प्रमुख नेते जे आहेत ते मोदींच्या स्वागतासाठी गेले होते. ही दृश्य आपण अशीच बघत राहणार आहोत. कदाचित ही दृश्य बघायला आपल्याला देखील आनंद होईल. थेट दृश्य आपल्यापर्यंत आम्ही अशीच पोहोचत राहणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका. पाहता झी 24 तास आणि रहा एक पाऊल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.